नमस्कार, मनीषा स्वादिष्ट रसोईमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण हे पोह्याचे आणि मक्याचे क्रिस्पी वडे बनवत आहोत। खूप छान स्वादिष्ट असे वडे, पहा कसे बनवायचे ते। तर इथे पहिल्यांदा मी जे साहित्य घेतले ते पाहूया। ते मी बॉईल करून घेतलेले आहेत मका एक वाटी, आणि पोहे धुवून घेतलेले आहेत एक वाटी, ब्रेड क्रम्स घेतलेले आहे पाव वाटी, आणि एक मोठा चमचा बेसन घेतलेला आहे। त्याचबरोबर चिली फ्लेक्स घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहेत, त्याचबरोबर मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, आणि कोथिंबीर चिरून घेतलेले, 8-10 कढीपत्त्याची पाने आहेत, 5-6 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, लिंबू रस आहे, मीठ आणि हिंग घेतलेलं आहे। तर आता आपण पाहूया ते कसे बनवायचे ते। तर एका आपण मिक्सरच्या जारमध्ये हे मिश्रण आपण पहिल्यांदा पिसून घेणार आहोत। कॉर्न आणि पोहे आपण एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, लिंबू रस, हळद, चिली फ्लेक्स, जिरे आणि थोडं पाणी घालून आपण हे एकत्र याला ब्लेंड करून घेऊया। पहा, हे इतपत असं जाडसर पिसलं जातं। आता आपण एका बाउलमध्ये हे मिश्रण सर्व आपण एकत्र काढून घेऊयात। आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे। आता आपण याच्यात बेसन आणि हे सर्व कांदा, खोबरं आणि कोथिंबीर हे आपण एकजीव होईपर्यंत आपण याला मिक्स करणार आहोत। सुकं खोबरं घ्यायचं आहे, ओल्या खोबऱ्यानं ते क्रिस्पी बनले जात नाही, कुरकुरीत आपले बनण्यासाठी आपल्याला हे सुके खोबरं हवं आहे। आता चवीनुसार हे आपण मीठ घातलेलं आहे, त्याचबरोबर छोटा पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे, आणि हे ब्रेड क्रम्स आहेत। आपण ब्रेड क्रम्स हे सर्वात शेवटी याच्यामध्ये ॲड करणार आहोत। जास्तीचं पाणी झालं असेल किंवा सेलसर वाटत असेल तर आपण हे ब्रेड क्रम्स पाणी शोषून घेतात आणि छान हे क्रिस्पी बनतं यामुळे। आता आपण याचे वडे थापून घेऊयात याप्रमाणे। आपण हे जे पाहिजे तसे पॅटीस बनवू शकतो। अशा प्रकारे हे सर्व वडे आपण थापून घेऊयात। छोटे छोटे पॅटीसही बनवू शकतो आपण याचे। या प्रकारे आणि आता आपण हे तेल गरम करून तळून घेत आहोत। सोनेरी रंगावर ह्याला तळायचं आहे। पहा, छान क्रिस्पी बनतात, जास्त तेल शोषून घेत नाहीत हे वडे। आपण याच्यात कुठेही
सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही, तरीसुद्धा खूप छान टमो फुगलेले आहेत। अशा प्रकारे आपण हे छोटे पॅटीसही बनवूया। पहा अशी ही सुंदर डिश, पावसाळ्याच्या सीझनमध्ये एकदा तरी आपण बनवून खा, खूप सोपे आहे। मोजक्या साहित्यात भरपूर नाश्ता बनला जातो, तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असं वेगळा पदार्थ बनवून खा आणि खूप छान टेस्टी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि पुन्हा भेटू आपण।